आलेल्या आहेत आणि या संधीतूनच राज्यभरातील अनेक शिक्षक एकत्र आले आणि त्यातूनच या महाराष्ट्र राज्य आंतरजाल उपक्रम समितीची निर्मिती झाली. या समितीद्वारे या वर्षभरामध्ये 9वी 10वी मराठी प्रथम भाषा विषयांतर्गत पाठ्यपुस्तकातील सर्व घटकांचं मार्गदर्शन, त्याचबरोबर इयत्ता 10वीसाठी परीक्षेला जाता जाता पाठ्यपुस्तकातील लेखक कवी आपल्या भेटीला इत्यादी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम झूम ऍपद्वारे आभासी पटलाच्या माध्यमातून राबवण्यात आलं. खरं तर या सगळ्या उपक्रमाचं एक नेटकं संयोजन असल्यामुळं एक विशिष्ट उंचीपर्यंत हा उपक्रम पोहोचलेला आहे आणि शिवाय याची ई बुकची सुद्धा निर्मिती करण्यात आलेली आहे आणि आता सध्या आपल्या या शिक्षकांना सुविचारांचं दान मिळावं या उद्देशानं व्याख्यान मालेचं आयोजन या समितीद्वारे करण्यात आलेलं आहे. आजचा विषय आहे जगद्गुरु संत तुकाराम यांचे विचारधन वर्तमानाला प्रेरक. आजचे हे तिसरे पुष्प आहे आणि हे तिसरे पुष्प विनण्यासाठी आपणाला लाभलेले आहेत अत्यंत मनमिळाऊ प्रेमळ स्वभावाच्या, त्याचबरोबर मितभाषी तितक्याच नम्र संयमी सहकार्यवृत्तीच्या हसतमुख शियाशिवाय एक अभ्यासू आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय डॉक्टर नंदा भोर मॅडम त्यांच्या कार्याची ओळख करून घेऊयात आपण त्यांच्याच परिचयातून. डॉक्टर नंदा भोर मॅडम यांचं शिक्षण MA PhD आहे. सध्या त्या भैरवनाथ विद्यालय दोंदे तालुका खेड जिल्हा पुणे या प्रशालेमध्ये गेली 26 वर्षे सहाय्यक शिक्षिका या पदावर कार्यरत आहेत. तसेच त्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे मराठी विभाग विषय सहाय्यक म्हणून सन 2018 पासून या पदाचा त्या कार्यभार सांभाळत आहेत. त्यांचं शैक्षणिक कामकाज पाहता त्यांनी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय मार्गदर्शक म्हणून काम केलेलं आहे. 2008 पासून पाठ्यपुस्तक समीक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. याशिवाय SSC बोर्ड मराठी विषय कृतीपत्रिका निर्मितीमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो. 2016 पासून बालभारती पुणे या अभ्यासगट सदस्य म्हणून त्या नियुक्त झालेल्या आहेत. 2018-19 आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ पुणे त्यांच्या पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग. याशिवाय 2019-20 सेतू अभ्यास निर्मिती समिती सदस्य म्हणून त्या कार्यरत आहेत आणि SCERT पूरक मार्गदर्शन पुस्तिका तयार करण्यामध्ये सुद्धा त्यांचा नेहमीच सहभाग असतो. त्यांच्या शाळेच्या बाबतीत जर पाहिलं तर त्यांच्या विषयाचा म्हणजेच मराठी विषयाचा नेहमीच 100% निकाल असतो. शिष्यवृत्ती परीक्षा NTS NMMS इत्यादी ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचंच फळ म्हणजेच NMMS परीक्षेमध्ये आतापर्यंत त्यांच्या प्रशालेतील विद्यार्थी जवळजवळ 150 विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 15 विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत आणि आत्ताच आपण नुकतंच त्यांचं काम पाहिलं असेल. SSC बोर्डाकडून जेव्हा प्रश्नपेढी तयार करण्यात आली त्या प्रश्नपेढी तयार करण्यामध्ये मॅडमचं योगदान खूप मोठं होतं हे आपण सगळ्यांनी जवळून ते काम पाहिलेलं आहे. त्यांचं लेखन कार्य पाहता आजपर्यंत त्यांनी विविध मासिकांमधून विविध विषयांवरती लेखन केलेलं आहे. नाट्य लेखन केलेलं आहे. 2020 पासून केसरी वृत्तपत्रातून अभ्यासमाला लेखन कार्य त्यांचं सुरू आहे. तसेच त्यांच्या सकाळ नाट्यवाचन लेखन स्पर्धेमध्ये त्यांना 3 वर्षे प्रथम क्रमांक मिळालेला आहे. एकूणच त्यांच्या या शैक्षणिक आणि त्यांच्या लेखन कार्याबद्दल पाहता त्यांना मुख्याध्यापक संघाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार, पुणे जिल्हा कला अध्यापक संघाच्या वतीने क्रियाशील शिक्षक पुरस्कार, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला यांच्याकडून कलारत्न पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे आणि अशा या एक उपक्रमशील शिक्षिका एक अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर नंदा भोर मॅडम आणि आज आपणाशी त्या जगद्गुरु संत तुकाराम यांचे विचारधन वर्तमानाला प्रेरक या विषयावरती संवाद साधणार आहेत. धन्यवाद. यानंतर मी पुढील सूत्र माननीय शेवाळे सर यांच्याकडे सोपवते. आदरणीय शेवाळे सर. धन्यवाद मॅडम. वास्तविक पाहता मॅडमचा परिचय आपणा सर्व उपस्थितांना ज्ञात आहे. फार मोठा परिचय आहे परंतु त्यातील अधोरेखित करावा असा हलकसा परिचय अतिशय उगवत्या शैलीमध्ये आम्हा सर्वांच्या समोर आपण ठेवलेला आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. आपणा सर्वांना माहिती आहे आजचा विषय आपणा सर्वांसाठी
अत्यंत मोलाचं आहे। ज्या संत तुकाराम महाराजांनी आपल्याला स्वरूप दर्शनातून विश्वरूप दाखवण्याचा प्रयत्न केला, नवे नवे दाखवले, असं म्हणतात अनुरेणू थोकडा तुका आकाश एवढा, एवढे मोठे हृदय, एवढा मोठा संत तुकाराम महाराजांचा विचार आणि तोच विचार आणि त्यांचे तेच महत्वाचे विचार ऐकण्यासाठी आपण अतिशय आतुर झालेलो आहोत। जसं संत तुकाराम महाराजांच्या अभंगातूनच सांगायचं झालं, किती आतुर झालेलो आहोत, चुकली या माये बाळ हुरु हुरु पाहे, ही आतुरता जशी संत तुकाराम महाराजांची पांडुरंगांच्या बाबतीमध्ये निर्माण झालेली होती, तीच आतुरता आपण सर्वांमध्ये निर्माण झालेली आहे। पण एक सांगू का, आपल्याला जर संत तुकाराम महाराजांचे विचार ऐकायचे असतील तर आपल्याला संतांच्या सहवासातच जावे लागेल, आणि सहवास हा विचार ऐकण्यासाठी फार महत्वाचा आहे, तरच ते विचार अंतकरणापर्यंत हृदयापर्यंत जाऊन पोहोचतील, असं म्हणतात ना, परिसाचे निसंगे लोह वय सुवर्ण तैसा भेटे संत नारायण संग, तैसा भेटे नारायण संत संगे, असा सहवास जर आपल्याला लाभला तर ते विचार निश्चितच आपल्या हृदयापर्यंत जातील। आणि म्हणून आज आपण संत तुकाराम महाराज यांच्या विचारधनाचा आज आनंद घेणार आहोत। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, असा हा ज्ञानदीप आपल्या विचारवाणीने लावण्यासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय सौ नंदाताई भोर मॅडम यांना, यांनी आपण सर्वांशी संवाद साधावा। माननीय भोर मॅडम, सर्वांना विनम्र अभिवादन। आवाज येतो सर? हो हो। माझी आध्यात्मिक गुरु आदरणीय शिरीष गोपाळ देशपांडे, शैक्षणिक वाटचालीमध्ये ज्यांनी मला इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला ते माझे पती सर, त्याचबरोबर ज्यांची आठवण सतत माझ्या बरोबर असते त्या कैलासवासी स्नेहा जोशी मॅडम यांना मी आदरिक्त नमस्कार करते। ज्ञानेश्वर माऊली की ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये कार्य करण्याचा मला लाभ मिळालेला आहे, अशा ह्या माऊलींची शिदोरी घेऊन आणि तुमच्यासारख्या रसिक श्रोत्यांपुढे आज ही शब्द सुमणे अर्पण करण्याचा मी प्रयत्न करत आहे। आजच्या ह्या परिचयामध्ये आणि प्रस्तावनेमध्ये मी जेव्हा सर्वांची नावं ऐकली तेव्हा सहज की जगद्गुरु संत तुकारामांचे सर्व अनुयायी आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मी मनपूर्वक नमस्कार करते। या व्याख्यानाची प्रेरणा ज्यांच्यामुळे मला मिळाली ते आदरणीय गुंजासाहेब आणि त्याचबरोबर तक्टे सर, आजच्या ह्या व्याख्यानाचे उपक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शिरसाट सर यांनाही नमस्कार करते। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे COVID-19 ह्या अनाकलनीय परिस्थितीत ज्ञानाचा दीप सतत तेवत ठेवण्याचे काम करणाऱ्या या सर्व आयोजकांना माझा साष्टांग दंडवत। मधमाशीसारखं सुंदर काम आज हे करत आहेत, सर्व प्रतिकूल आहे म्हणून करायचे सोडून द्यायचे असे न करता ज्ञानरूपी मधाचे थेंब जिथून आणि जसे शक्य आहे तसे गोळा करण्याचे काम हे सर्व सदस्य आज करत आहेत, आणि तो ठेवा आपल्या पुरता न साठवता इतरांनाही तो द्यावा, त्यांच्यापर्यंत पोहोचवावा असं सुरेख काम मराठी अध्यापक आंतरजाल उपक्रम समिती आणि महाराष्ट्र मराठी अध्यापक संघ हे अविरतपणे करत आहेत। बुडती हे जन न देखवे डोळा याप्रमाणे सावरण्याचे सगळे काम ही लोक करत आहेत। आणि या उपक्रमामध्ये एक छोटासा भाग होण्याचा आज मला योग लाभलेला आहे, त्याबद्दल मी या सर्व आयोजकांचे मनापासून आभार आत्ताच मानते। दुग्ध शर्करा योग म्हणायचा आज, कारण
अवतारी पुरुष पुनः पुनः या भूतलावर येतात ते यासाठी धर्म संस्थापनार्थ आहे। आणि म्हणूनच आज वर्धमान महावीर यांची जयंती आणि या निमित्ताने आज एका अशाच अवतारी पुरुषाची विचार घेऊन आज मी अपना पुढे आलेले आहे। माझ्याकडून जे काही जास्त होईल ते बाजूला ठेवावं आणि कमी पडेल ते पूर्त करून घ्यावं। रसिक श्रोत्यांनो, पुन्हा एकदा ह्या मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्यांना विनम्र अभिवादन करून मी आज सर्वांना असा प्रश्न विचारते। सुरेश भटांच्या कवितेच्या या काव्यपंक्तींमध्ये थोडासा बदल करून, फिटे अज्ञानाचे जाळे झाले जीवन मोकळे, फिटे अज्ञानाचे जाळे झाले जीवन मोकळे, माझ्या जीवान कळे सुख पुढती का पळे। विज्ञानाने अज्ञानाचं जाळं दूर केलं असं म्हणून आपण प्रगतीतून आपले जीवन सुखी करण्याचा प्रयत्न केला, परंतु आजही शाश्वत सुखाचा ठेवा कुणाला प्राप्त झालेला नाही। आणि तो झाला असता तर आजच्या वर्तमानाला आसमानी आणि सुलतानी संकटाला सामोरं जावं लागले नसते। शाश्वत सुखाचा ठेवा, शाश्वत सुखाचा ठेवा प्राप्त करण्यापेक्षा येणाऱ्या संकटांना आत्मविश्वासपूर्वक निर्भयपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आत्मशक्तीचा ठेवा आपल्याला संतांच्या साहित्यातून मिळत असतो, त्याबाबत व्यक्त होण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे। खरं तर हे व्यक्त होणं तुमच्यासाठी कमी आहे आणि माझ्यासाठी जास्त आहे। ते तुमच्याशी बोलताना तो प्रत्येक शब्द मी स्वतःला सांगत आहे की हे असे आहे, बरोबर आहे का? स्वतःला मी प्रत्येक शब्दागणिक पडताळून पाहत असते की संतांनी हे जे विचार मांडले, संतांनी ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःच्या आचरणामध्ये आहेत का। वर्तमान स्थितीला सर्वच संतांचे साहित्य प्रेरक आहे, त्यामध्ये संत तुकारामांच्या या विचारधनाचा विचार यासाठी केला की लेकरू ऐकेनासे झाले की माऊली मागे सरते आणि बापाची काठी उभी राहते। तद्वतच समाजाला शाब्दिक फटकारे मारणारे संत तुकाराम ह्या आजच्या काळामध्ये आणि त्यांचे विचार ह्या आजच्या काळाला प्रेरक आहेत याचं ज्ञान आपल्याला आहेच। मी माझ्याकडून फक्त मला जे माहिती आहे ते देण्याचा प्रयत्न करत आहे। 17व्या शतकात समाजातील अज्ञान दूर करून शब्दरूपी, शक्तिरूपी आणि भक्तिरूपी ज्ञानाचा दीप लावण्याचं काम संत रामदास आणि संत तुकाराम या संतांनी केले। समाजात जे घडत असते त्याचाच आत्मविष्कार संतांच्या साहित्यातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो। संत तुकारामांची विचारधन याबद्दल तुमच्याशी बोलण्याआधी 17व्या शतकातील समाजाच्या स्थितीबाबत मी थोडस बोलणार आहे। मी बोलणार आहे म्हणण्यापेक्षा संत रामदास त्यांचे जे विचार आहे ते या ठिकाणी सांगतात। खर तर लेखक असो अथवा कुणीही असो त्याचा जो आत्मविष्कार असतो तो आत्मविष्कार त्या समाजातल्या सगळ्या घडामोडींचाच असतो। 17व्या शतकामध्ये समाजाचे वर्णन करताना संत रामदासांनी म्हटलेलं आहे, काय होती परिस्थिती ती, विवेक गुरु तो मारिला, विवेक गुरु तो मारिला तेथे क्रोध प्रतिष्ठिला, विवेक गुरु तो मारिला तेथे विवेक क्रोध प्रतिष्ठिला, नीती अमृत सांडिले, नीती अमृत सांडिले असत्य मद्यपान केले, दया बहीण संवारिली, दया बहीण संवारिली निंदा मातगी पाळिली, पुत्र विचार दवडिला दासी पुत्र प्रतिष्ठिला, पुत्र विचार दवडिला दासी पुत्र प्रतिष्ठिला, ज्ञान पक्वान सांडिले, ज्ञान पक्वान सांडिले भाष अज्ञान सेविले, भक्ती लक्ष्मी त्यागिली, भक्ती लक्ष्मी त्यागिली अभक्ती अवदसा घेतली, मित्र विश्वास सोडिला शत्रु विकल्प जोडिला, मित्र विश्वास सोडिला शत्रु विकल्प जोडिला, रामी रामदास म्हणे जळो अभक्तांचे जिने। अभक्तांची लक्षणे म्हणण्यापेक्षा मी या ठिकाणी असं म्हणेन की संत रामदासांनी त्या 17व्या शतकातल्या त्यावेळेच्या तत्कालीन समाजाबद्दल बोलताना हे उद्गार हे विचार मांडलेले आहेत।
मला वाटतं आज 21व्या शतकामध्ये वेगळी परिस्थिती आहे असं वाटत नाही. अज्ञान दूर झालं, ज्ञान प्राप्त केलं असलं तरी याच्यातला कुठलाही शब्द मला खोटा वाटत नाही. आजही आपण पाहतो की विवेक रूपी गुरु मारून टाकल्यामुळेच आज अनेक समस्यांना आपण तोंड देत आहोत आणि त्यामुळंच माणसाच्या मनातला क्रोध वाढला आणि क्रोधाच्या अनुषंगाने सगळे षडरिपू त्याच्यामध्ये सामावले गेले. नीती सांडून टाकली आणि म्हणूनच असत्याचं मद्यपान ते करू लागले आणि साहजिकच त्याच्यामध्येच जिंकले गेले. हा ग्रामीण शब्द मी मुद्दा म्हणून वापरते. अशा प्रकारे या वर्तमान स्थितीमध्ये आजही संतांचेच बोल आपल्याला तारू शकतात आणि म्हणून ह्या संतांची विचारधन घेऊन मी तुमच्या पुढे आलेले आहे. माझ्या परिणामी ते मांडण्याचा प्रयत्न करते. वर्तमान स्थितीचा विचार जर केला तर अमृताप्रमाणे सेवन करावे लागणारे असे हे विचार आहे. भागवत धर्माचे सुंदर मंदिर 12व्या शतकामध्ये संतांनी उभारले, आपल्याला उभे करून दिले त्याचा पाया किंवा त्याच्या भिंती किंवा त्याचे खांब कळस हे काय अशा विशिष्ट मर्यादेपुरते नव्हते. अखंड विश्वाला व्यापून टाकणारं असं हे मंदिर संतांनी उभं केलं होतं. ते कुणा जातीसाठी, कुणा धर्मासाठी, कुणा श्रेष्ठांसाठी किंवा कुणा कनिष्ठांसाठी नाही, तर अखंड मानव जातीसाठी होत. अगदी संत ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर अखंड मानव जातीसाठी नाही तर तिथं सर्व सजीव समाविष्ट होतात असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि अशा ह्या मंदिरामध्ये भागवत धर्माची पताका घेऊन सगळे संत सामोरे आलेले आहेत. भगवंताने हा जो भक्तीचा महिमा भोळे भोळे भवाब्धी तरती असा हा भागवत भक्तीने युक्त असा हा धर्म अशा ह्या धर्माचा कळस झाले ते म्हणजे संत तुकाराम. खर तर किती यथायोग्य अशा प्रकारचं वर्णन संत बहिणाबाईंनी आपल्या अभंगामध्ये केलेले आहे. तुका झालासे कळस भजन करा सावकाश असं जेव्हा संत बहिणाबाई म्हणतात तेव्हा संत तुकारामांच्या मधला तो भक्तिभाव आणि त्याचबरोबर त्यांच्या मधला तो आत्मविश्वास आणि ती शाब्दिक पेरणी संत बहिणाबाईंनी स्वतः जवळून पाहिलेली होती, तो आत्मशक्ती पाहिलेली होती आणि म्हणूनच या सगळ्या संतांच्या वरती समाजाला शाब्दिक फटकारे मारून त्यांना यथायोग्य मार्गदर्शन करण्याचं काम संतांनी संत तुकारामांनी आपल्या अभंगामधून केलेलं आहे. संतांचं कार्य जेव्हा आपण म्हणतो ना मंडळी तेव्हा एक लक्षामध्ये घ्या की विचार जर केला तर त्याला शब्द अपुरे पडतात आणि अगदीच दोन शब्दात मांडायचं म्हटलं तर समता वर्तावी आणि अहंता खंडावी. बघा किती सोप्या शब्दामध्ये संतांच्या कार्याचं वर्णन केलं गेलेलं आहे. समता वर्तावी अहंता खंडावी ह्या दोन्ही शब्दापैकी कुठलाही शब्द आधी जरी घेतला तरी अहंता खंडावी आणि समता वर्तावी असं जरी म्हटलं तरी चालेल आणि समता वर्तावी आणि अहंता खंडावी असंही म्हटलं तरी चालेल कारण दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक अशा प्रकारे आहेत. अर्थात समता वर्तावी आणि अहंता खंडावी जेव्हा समता समजेल आपण जगाला सांगू आणि जगाला जेव्हा गोष्टी आपण सांगतो तेव्हा आपण त्या स्वतः आचरणात आणत असतो. संतांनी ह्या गोष्टी स्वतः आचरणात आणल्या आणि म्हणून जगाला सांगितल्या. अहंता खंडावी अहंकार नाहीसा करावा. अहंकार नाहीसा झाल्याशिवाय समता प्रस्थापित होत नाही आणि समता प्रस्थापित झाल्याशिवाय अहंता खंडत नाही म्हणजे संपत नाही आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टी अगदी बरोबरीने चालत असतात. अशा ह्या धर्माचा कळस झालेल्या सहज आपण म्हणतो की तू तर कळसच केला बाबा. आणि खरोखर संत तुकारामांनी ह्या भागवत धर्मावर आपल्या अभंगांनी, आपल्या कृतीने, आपल्या कार्याने, आपल्या आचाराने हा कळस चढवलेला आहे. आचाराचे त्यांच्या विचार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणूनच संत तुकारामांच्या विचारानेच आपण पुढे जाऊया आणि विचाराबरोबरच त्यांचा आचार काय आहे कारण आचार तुम्हा श्रोत्यांपुढे प्रकट केल्याशिवाय त्यांचा विचार तुम्हाला पटू शकणार नाहीये. संत तुकारामच आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. पहा अभंगाचा अर्थ संत तुकारामांच्या
एका अभंगावर इथं अगदी हरिभक्त परायण अनेक मान्यवर उपस्थित आहे, मला वेगळं सांगायची आवश्यकता नाही. संत तुकारामांच्या एका अभंगावर सुद्धा आपण तास दोन तास किती बोललं तरी, किंवा किंबहुना संतांच्या कोणत्याही संतांच्या साहित्यावर तर बोललं तर कमीच पडतं. परंतु प्रत्येक हा विचार जो आहे तो वर्तमानाला कसा प्रेरक आहे. बघा, विचार करा की शुद्ध बीजापोटी फळे रसाळू गोमट. बीज शुद्ध जर असेल तर त्याला त्या वृक्षाला रसाळ आणि गोमटी अशा प्रकारची फळं लागतात. मुखी अमृताची वाणी हे वर्णन करताना संत तुकारामांनी आपल्याला हे सांगितलं की अशा प्रकारे जर तुम्ही शुद्ध बीज जर पेरली तर पुढे असणारे जी फळे त्याप्रमाणे मिळणार आहे. परंतु मला वाटतं संत तुकारामांचा हा अभंग त्यांच्या स्वतःलाच अगदी तंतोतंत लागू पडतो. 14व्या शतकामध्ये विश्वंभर बुवा आणि आमाई यांनी हे बीज पेरलं आणि म्हणून 17व्या शतकामध्ये संत तुकारामांच्या रूपाने गोड रसाळ अशा प्रकारचं फळ आपल्याला प्राप्त झालं. किंबहुना ते त्या कुटुंबासाठी नव्हतं तर अखंड जगतासाठी होत. संपूर्ण जगाला संपूर्ण विश्वाला प्रेरक ठरतील अशा प्रकारची विचारधन संत तुकारामांची आहे आणि म्हणूनच त्यांना जगद्गुरु म्हटलं जातं. अशा ह्या कुळामध्ये जन्माला आलेल्या, आता कुळामध्ये म्हटल्यानंतर परत आपलं श्रेष्ठ कनिष्ठ अशा प्रकारचा भेदभाव येतो. आणि म्हणून मी थोडस ज्ञानेश्वरीकडे जाऊ इच्छिते. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये 36वी ओवी संत ज्ञानेश्वरांची. संत ज्ञानेश्वर म्हणतात, ऐसा दोहो अंतरला काजी, ऐसा दोहो अंतरला काजी जो श्रद्धेचाची माझी, ऐसा दोहो अंतरला काजी जो श्रद्धेचाची माझी, बुडाला तया होजी, बुडाला तया होजी कवणागती. खर तर ह्या ठिकाणी अर्जुन श्रीकृष्णाला विचारतोय की देवा, श्रद्धेच्या नादी लागून तो आत्मसुख व विषय सुख दोन्हींनाही पारखा झाला. 5व्या अध्यायापर्यंत भगवद्गीतेतल्या पुढे सांगत काय आहे, जो जन्म प्राप्त झालेला आहे त्या जन्मामधली मधील कर्म पुढे काय त्याचा विचार करताना ते काय आहे याचा विचार करताना अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतायत. आणि त्याचं उत्तर जेव्हा मिळत श्रीकृष्णाकडनं की श्रद्धेच्या नादी लागून जो आत्मसुख विषय सुख दोन्हीला पारखा झाला त्याला कोणती गती प्राप्त होते, असा प्रश्न अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारला. श्रीकृष्ण त्यावर उत्तर देताना म्हणतात, अर्जुना, प्राय पुण्य कृता लोकानुषित्वा शाश्वती समहा सुचिना श्रीमता गे हे योग भ्रष्टोहा मिजायते. अर्थात अर्जुना, इह लोकी असो अथवा परलोकी असो अशा पुरुषाचा कधीही नाश होत नाही, त्याचप्रमाणे त्या जन्मातील त्याचा अभ्यासही व्यर्थ जात नाही. पवित्र आणि सत्व संपन्न अशा कुळात त्याला पुढचा जन्म प्राप्त होतो. मंडळींनो, एक लक्षामध्ये घ्या की हे काय आहे, कुणी लिहिलेलं आहे, कुणी सांगितलेलं आहे, याच्यापेक्षाही हे खरं आहे का हे पडताळून पाहणं फार गरजेचं असतं. मला वाटतं भारतरत्न आंबेडकरांचं चरित्र जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा ते म्हणतात की मला असं सांगितलं होतं की पुढच्या 3ऱ्या पिढीमध्ये तू अवतारी पुरुष येईल, म्हणून तो मी निस्तर नव्हे ना. अशा प्रकारे आपल्या पूर्वजांनी जी काही कर्माची पुण्याई करून ठेवलेली आहे, भक्तीची पुण्याई करून ठेवलेली आहे, तीच पुढे आपल्याला प्राप्त होत असते. मग आपल्या पूर्वजांनी म्हटल्यानंतर आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत हे वर्तमान स्थितीमध्ये आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून संत तुकारामांचा आचार जो आहे तो आचारच कसा विचार आहे हे या ठिकाणी सांगण्या पाठीमागचा उद्देश हाच आहे. विश्वंभर भाऊ आणि आमाई यांच्या कुळामध्ये जन्माला आलेले हे 8वे पुरुष कसे, तर ह्या 8व्या पुरुषांपर्यंत ती भक्ती कशी आली, किंबहुना 14व्या शतकामध्ये हा भक्तीचा महिमा अखंडपणे होता. संत चरित्रकार महिपती हे आपल्या भक्तलीला अमृत ह्या ग्रंथामध्ये वर्णन करताना म्हणतात की संत तुकारामांचा हा जो वंश आहे तो अगदी आजचा नाही तर तो तेव्हाचा आहे. त्यांच्या ह्या वर्णनामध्ये असं म्हटलंय की आता पंढरीशी जावया कारणे सिद्ध होणे सत्वर तुझ्या वाढ वडिली निर्धारी चालविली पंढरीची वारी. म्हणजे विश्वंभर बॉय यांना त्यांची आई सांगतीये
की ही पूर्वजांपासून चालत आलेली ही जी पंढरीची वारी आहे ती पुढे तू अशाच प्रकारे चालू ठेव। आणि अशा ह्या विश्वंभर बुवा यांचा मुलगा हरी, हरी यांचा मुलगा विठोबा, विठोबा यांचा मुलगा पदाजी, पदाजी यांचा मुलगा शंकर, शंकर यांचा मुलगा कान्हा ज्यांना रंगनाथ असंही म्हटलं जायचं, आणि कान्हा यांचा मुलगा बोलोजी म्हणजेच बोल्होबा। असे हे बोल्होबा, अंबिले आणि कनकाईबाई यांच्या उदरी जन्माला आलेली ही तीन रत्न। मित्र असं म्हणेन की भक्ती, शक्ती आणि ज्ञानाचं प्रतीक असणारी ही तीन मूर्ती जन्माला आल्या, सावजी, तुकाराम आणि कान्होबा। 1608 मध्ये जन्मलेल्या संत तुकारामांना संघर्ष नव्हता असा नाहीये। खर तर यहलोकी जन्म घेतलेल्या प्रत्येक सजीवाला संघर्ष आहे। कुंब्याच्या घरामध्ये जन्माला आलो श्रेष्ठ कनिष्ठतेच्या त्या काळामध्ये, परंतु संत तुकाराम म्हणतात की बरे झालो देवा, बरा कुणबी केलो नाहीतरी दंभे असतो मेलो, शूद्रवंशी जन्मलो म्हणून दंभे मोकलिलो। म्हणजे कुठं जन्माला यायचं आणि ते कुळ शूद्र आहे का उच्च आहे अशा प्रकारचा विचार न करता उलट जी परिस्थिती आहे ती परिस्थिती सकारात्मक अशा प्रकारची आहे, कशी आहे हे सांगून देण्याचं काम संतांनी केलं। आज आपण पाहतो की जातीभेदाच्या भिंती पुन्हा एकदा उभ्या राहिलेल्या आहेत। एवढं आहे की त्या काळामध्ये त्या उभ्या राहिलेल्या भिंतींचं स्वरूप आणि आजच्या काळामध्ये उभ्या राहिलेल्या भिंतींचं स्वरूप फार वेगळं आहे। आज मनामध्ये भिंती उभ्या राहिलेल्या आहेत, त्यावेळेस फक्त त्या समाजामध्ये होत्या, आणि म्हणून त्या काळातल्या त्या काळामध्ये संतांच्या ह्या विचाराचा तेव्हा जेवढा जेवढा उपयोग नव्हता तेवढा त्याच्यापेक्षाही किंबहुना जास्त आज उपयोग आहे। की आम्ही ज्ञानाने मोठे झालो असं आम्ही स्वतः जरी म्हणत असलो तरी जातीभेदाच्या भिंती, श्रेष्ठ कनिष्ठतेच्या भिंती आज आम्ही दूर करतोय का? वरवर दाखवत जरी असलो तरी आमच्या मनामध्ये कुठला संघर्ष चालू आहे याचा विचार करणं गरजेचं आहे। आणि म्हणून संत तुकारामांच्या या ओव्यांनी किंवा या अभंगांनी आपल्याला ज्ञात होतं की शूद्र वंशामध्ये जन्मलो म्हणून मला अहंकार स्पर्श करू शकला नाही, अन्यथा जर उच्च कुळामध्ये जर जन्मलो असतो तर अहंकार पदरामध्ये घेऊनच मी मेलो असतो, तो अहंकार नाहीसा झाला नसता, म्हणून शूद्रवंशी जन्मलो तेच बरं झालं, मी कुणबी म्हणून जन्माला आलो हे बरे झाले। असा हा विचार पुढे घेऊन प्रपंचाकडे जेव्हा जातात, आज आपण पाहतो की आत्ताच मग आशिष शेवाळे सरांनी म्हटलं की प्रपंचामध्ये देव आठवत नाही, खर तर मला वाटतं हे सगळे बोल संत तुकारामांनी खोटे ठरवले। आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावा परमार्थ विवेका, संत रामदासांचे हे बोल खरे करून दाखवले संत तुकारामांनी। रात्रदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग आहे असे जेव्हा वाटते तेव्हा परमेश्वराचा आठव असतोच। म्हणजे प्रपंचामध्ये रात्र असो दिवस असो सतत संकटांना आणि संघर्षांना सामोरं जावं लागतं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रत्येक क्षणाला परमेश्वराचा आठव झाल्याखेरीज राहत नाही। किंबहुना प्रपंचात आहोत म्हणूनच परमेश्वराचा आठव होत असतो। असा हा प्रपंच कधीही वाईट समजू नये, परंतु तो करताना मात्र कसा करावा हा प्रत्येक शब्द आपल्या अंतकरणामध्ये ओतून घ्या, खोलपर्यंत जा की हे शब्द खरे ठरतायत का। संत तुकाराम म्हणतात की प्रपंचापासून तुम्ही बाजूला जावं असं नाही। संत तुकारामांचा प्रपंच असा होता जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे, भूत दया गाई पशुचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी, पर उपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया, उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे। अभंगामधल्या ओळी ज्या आहेत त्या मुद्दामून खालीवर केलेल्या आहेत, कारण एक गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यावर आधारित दुसरी गोष्ट असते। प्रपंचामध्ये धनाची आवश्यकता आहेच, धनाला बाजूला करून कधीच जमणार नाही, परंतु ते उत्तम व्यवहार करून जमा करावे, आणि फक्त जमा करावे असं नाही तर निरीच्छ मनाने त्या खर्च करावे असा संदेश संत तुकाराम आपल्याला ह्या ठिकाणी देत। आत्ताच्या वर्तमान स्थितीमध्ये मला वाटतं या गोष्टीची नितांत गरज आहे, कारण आज आपण पाहतो की प्रशासन असो असो कोविड काळामध्ये सगळेच हतबल झालेले आहेत,
एक वादळ अशा प्रकारचा मोठ्या प्रमाणात आपल्या भूतिभंगावर दिसताना आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा ह्या वादळामध्ये आपल्याला जे जे करणं शक्य आहे ते ते करण्याचा प्रयत्न आपण निरीच्छ मनाने जर केला, अगदी निष्कर्म निस्वार्थी मनाने जर केला, तर खऱ्या अर्थाने आपल्याला ह्या गोष्टी ह्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि म्हणून संत तुकारामांचे हे जे धन हे जे विचार आहे ते विचार आजच्या वर्तमान स्थितीमध्ये किती प्रेरक आहे ते लक्षामध्ये घ्या. आणि तोही विचार करा, भूत दया गायी पशुचे पालन तान्हेल्या जीवन वणा माझी, असं जेव्हा संत तुकाराम म्हणतात तेव्हा तुम्ही स्वतः पडताळून पहा की खरोखर आज अशी परिस्थिती आहे का. गायी पशूंचे पालन सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये किती दूर गेलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळते. आणि तान्हेल्या जीवन वणा माझी आपण जेव्हा म्हणतो तेव्हा जीवन वणामध्ये ठेवण्यासाठी आज वण तरी शिल्लक राहिलेली आहेत का. मला वाटतं तुमच्यापर्यंत एक गोष्ट पोहोचली असेल की एक डॉक्टर औषधाची चिठ्ठी लिहून देताना त्याच्यातून बरे झाल्यानंतर एक झाड लावा अशा प्रकारचा संदेश आपल्या त्या औषधाच्या चिठ्ठीवर देत आहेत. किती उद्बोधक अशा प्रकारचं आहे आणि खरोखर गरजेचं आहे. म्हणजे 17व्या शतकामध्ये मांडलेले हे संतांचे विचार तेव्हापासून जर आपण आज आचरणात आणले असते तर मला वाटतं आजच्या या संकटाला आपल्याला कदाचित सामोरं जावं लागलं नसतं. असो जरी ते आज जमलेलं नसलं किंवा अजूनही जरी जमलेलं नसलं तरी इथून पुढे तरी आपण ते करणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो की फक्त COVID-19 हे संकट मोठं आहे असं नाही. COVID-19 हे जे संकट आहे त्या संकटाच्या अनुषंगाने अनेक संकट येऊ घातलेले आहे. हळूहळू ते आपली वाटचाल करत आहेत. त्याच्यातून निर्माण होणारी अदृश्य अशा प्रकारची संकट आपण दुर्लक्षित करतोय कारण हे संकट आज आपल्याला फार मोठं वाटतंय. आणि ती संकट म्हणजे समाजामधल्या अनेक समस्या. ह्या समस्यांचा ओहापोह करावा असं मला वाटत नाही. परंतु संत तुकारामांचे हे प्रपंचाविषयीचे जे विचार आहेत ते विचार आपण आपल्या अंतकरणाला विचारून पाहावे की खरोखर आपलं वर्तन अशा प्रकारचं आहे का आज प्रपंचात असताना. आणि तसं जर असेल तर मी म्हणेन या प्रपंचामध्ये सुद्धा सतत परमेश्वर आठवल्याशिवाय राहणार नाही. वर्तमानातल्या ह्या समस्यांना सामोरं जात असताना जर यदा कदाचित तुमचं जगणं खरोखर अशा प्रकारचं जर असेल तर शाश्वत सुखाचा ठेवा हा जोडून तुमच्या पुढे उभा असणार आहे. आणि मग मी तर म्हणेन अशा कुटुंबामध्ये नक्कीच माता पिता बंधू सज्जन घरी उदंड धनधान्य. माता पिता बंधू सज्जन घरी उदंड धनधान्य शरीरी आरोग्य लोकात मान. शरीरी आरोग्य लोकात मान एकही उणे असेना. म्हणजे प्रपंच संत तुकारामांच्या विचारधनाप्रमाणे जर आपण करत असाल तर त्या प्रपंचामध्ये किंवा ती कुटुंब अशा प्रकारची असणार आहेत का तिथं माता पिता बंधू सगळेच सगळे सोयरे जे आहेत ते सगळे सज्जन असणार आहेत. आणि अशा ह्या सज्जनांच्या घरामध्ये धनधान्यांची कमतरता नसणारे लक्ष्मी त्या घरी पाणीच भरत असणार आहे. आणि फक्त लक्ष्मीच नाही तर धन्वंतरी तर हा जोडूनच उभी असणार आहे. त्या घरामध्ये आरोग्य सुख समाधान शांती सगळंच काही नांदत असणार आहे. आणि म्हणून संत तुकाराम म्हणतात की अशा प्रकारचं जेव्हा प्रपंच तुम्ही कराल तेव्हा तुमचं कुटुंब असं असणार आहे की जिथं माता पिता बंधू सज्जन असतील आणि घर उदंड धनधान्यानं भरलेलं असेल, शरीर प्रत्येकाचं शरीर आरोग्यरूपी असेल. आणि एवढंच नव्हे तर अशा कुटुंबाला समाजामध्ये लोकांमध्ये निश्चितच मान असणार आहे. किंबहुना त्या कुटुंबामध्ये एकही उणीव म्हणून अशी असणार नाही. आणि म्हणून की एका पाठोपाठ एक असे हे विचार संत तुकाराम आपल्याला सांगत गेलेले आहेत. संत तुकारामांच्या प्रापंचिक जीवनाचे हे पहिले पर्व जे आहे ना ते अशाच प्रकारचे संतोषजनक आणि उत्साहवर्धक होते. परंतु हे फार काळ टिकले नाही. आता तुम्ही म्हणाल की संत तुकारामच म्हणतात की शुद्ध बीजापोटी 14व्या ह्या शतकामध्ये शुद्ध बीज पेरलेले आणि मग असं का झालं. खर तर एक लक्षामध्ये घ्या की ह्या गोष्टी ज्या आहे माणसाला संघर्ष अटळ आहे. ज्या गोष्टी त्याला प्राप्त करून द्यायच्या असतात त्याच्यासाठी ज्या गोष्टी आड येत असतात त्या गोष्टी दूर करून परमेश्वर आपल्याला पुढे नेत असतो. वयाच्या 17व्या वर्षी आईबाप गेले संत तुकारामांचे. पाठीपाठ वडील भाऊजे कालवश झाले. संसार पाशातून मुक्त झालो असे समजून त्यांचे थोरले बंधू सावजी तीर्थयात्रेस निघून गेले.
अशा ह्या प्रापंचिक अडचणी संत तुकारामांच्या पुढे उभ्या राहिलेल्या होत्याच आणि याच्यातच भर पडली 1628-29 दुष्काळाची। मित्र हो आणि श्रोते हो, विचार करा की काय अवस्था असेल संत तुकारामांची जीवनामध्ये, परंतु प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करून घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण करण्याचं काम ह्या संतांनी केलं आणि म्हणून ते जगाचे गुरु झाले, म्हणूनच त्यांना जगद्गुरु म्हटलं गेलं। की संकट संधी घेऊन येतं, संकट काहीतरी चांगल्याची चाहूल घेऊन येत असतं याची जाणीव आपल्याला ते करून देत असतं आणि म्हणून संत तुकाराम म्हणतात की बरे झाले देवा दिवाळे निघाले, बरी ह्या दुष्काळे पीडा केली, अणुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार। हे झालं म्हणून मी तुझ्याकडे ओढलं गेलो, प्रपंचाच्या या नातेवाईकांच्या गुंत्यामध्ये गुंतून राहिलो जर असतो तर मला माझा ओढा तुझ्याकडे झाला नसता किंवा मी तुझ्याकडे ओढले गेलो नसतो, असं जेव्हा संत तुकाराम सांगतात आणि परमेश्वराच्या ओढ्याने आणि त्या भक्तयुक्ती अंतकरणाने जेव्हा निसर्गाच्या सान्निध्यामध्ये जातात तेव्हा तीच आत्मप्रचिती ती जी आपल्या सर्वांना माहिती आहे, जी संत तुकारामांनी आपल्या अभंगामध्ये सांगितली, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुसुरे अळविती, येणे सुखे रुचे एकांताचा, येणे सुखे रुचे एकांताचा, एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत, तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी। एक एक शब्द अगदी रत्नासारखा या ठिकाणी आपल्याला भासतो, म्हणजे अंतकरणातल्या प्रत्येक कप्प्यामध्ये, हृदयाच्या प्रत्येक कप्प्यामध्ये तो कोरून ठेवा। वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, या निसर्गातल्या प्रत्येक घटकाला, खर तर भारत धर्म असो, भारतीय संस्कृती असे, अखंडपणे निसर्गालाच, निसर्गाचीच पूजा करत आलेली आहे आणि संतांनी आपल्याला तेच सांगितलं। एकांताचा वास आपल्याला त्या निसर्गामध्येच प्राप्त होतो। आजच्या ह्या पिढीला तुम्हा आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आज प्राप्त होत आहेत। मंडळींनो, खरं सांगा मला, पुढच्या पिढीला आपण हे प्राप्त करून देणार आहोत का? पुढच्या पिढीला हा एकांताचा वास मिळणार आहे का? पुढच्या पिढीला हे चिंतन करण्याची संधी मिळवून देण्यासाठी हा निसर्ग आपण उपलब्ध करून देणार आहोत का? आणि हे हळूहळू कमी होते, म्हणूनच आजच्या ह्या संकटांना आज आपल्याला सामोरं जावं लागते। निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे भीतीदायक अशा प्रकारचं वातावरण जेव्हा निर्माण होतं तेव्हा त्याला कुठंतरी आपणही थोडेसे जबाबदार आहोत, असं नाही का वाटत? आणि म्हणूनच हा विचार करत असताना, प्रतिकूल परिस्थिती जरी निर्माण झाली असली तरी संतांनी सांगितलेलं आहे प्रतिकूल तेच अनुकूल करून घ्या, आणि अशा ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मग काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण। अगदी महत्वाची गोष्ट आहे की मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते, मने प्रतिमा स्थापिली मने मना पूजा केली, मने प्रतिमा स्थापिली मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली मन माऊली सकळांची, मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती। साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही अनुदैवत तुका म्हणे दुसरे, यापेक्षा दुसरं दैवत नाही। मन जी अदृश्य आणि अमृत अशा प्रकारची संकल्पना आहे, परंतु त्यालाच प्रसन्न करणे आणि त्यालाच दैवत मानून सर्व सिद्धीची प्राप्ती करून देणारा असा तो आहे। मन प्रसन्न असेल, आनंदित असेल, तर मग तेच सर्व सिद्धी प्राप्त करून देत असते। आता ह्या सर्व सिद्धीमध्ये तुम्ही काय काय बसवता त्यावर तुमच्या सगळ्या पुढच्या गोष्टी अवलंबून आहे, म्हणजे मागणी काय करायची त्याच्यावर पुढच्या सगळ्या फलप्राप्तीची गोष्टी अवलंबून असतात। वर्तमान स्थिती याबाबत काय सांगते आज पहा, विचार करा की समाजातील प्रत्येक घटक, मग कोविड पॉझिटिव्हने ऍडमिट असलेला पेशंट असो, त्याची देखभाल करणारे डॉक्टर असो, त्यांचे नातेवाईक असो, मित्रमंडळी असो, लॉकडाऊनचे तंतोतंत पालन होते की नाही हे पाहणारे आमचे, कोरोनाचा सर्वे करणारे आणि ऑनलाईन का होईना माझ्या विद्यार्थ्यांना मला काहीतरी द्यायचे आहे
असा प्रत्येक जण याचा विचार करणारे तुम्ही शिक्षक असो, असा प्रत्येक या स्थितीमध्ये जर आपले मन प्रसन्न ठेवी तर खरोखर या संकटावर आपण सहजगत्या मात करू शकतो. या अभंगामध्ये संत तुकाराम जेव्हा सांगतात की मोक्ष अथवा बंधन, काय प्राप्त करायचे तुम्हाला, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त व्हायचे की बंधनातून मुक्त व्हायचे. मोक्ष म्हटल्यानंतर जन्म मृत्यूचं चक्र, मग मृत्यू तर अटळ आहे, परत या यह लोकामध्ये कुठल्याही सजीव रूपी जन्माने किंवा सजीव रूपी शरीराने जन्मास यायचं नाही असं जर वाटत असेल तरी सुद्धा मनच प्रसन्न केलं पाहिजे. प्रपंच आणि हा अनुताप ह्या बंधनातून ह्या सगळ्या जोखडातून मुक्त व्हायचं असेल तरी सुद्धा मनाचीच प्रसन्नता अपेक्षित आहे. जी जी इच्छा तुम्ही अपेक्षित धरणार आहात ती ती प्रत्येक इच्छा पुरवण्याचं काम हे मन करणार आहे, कारण ह्या कल्पना आपल्या मनापुढे जेव्हा उभ्या राहतात तेव्हा त्याच प्रत्यक्षात अवतरत असतात याचा विचार करणं गरजेचं आहे. बोलायला सोपं आहे असं तुम्ही म्हणत असाल मनात, प्रत्यक्षात पहा काय होतं ते. ज्यांच्या घरी आक्रोश आहे त्यांचे काय, कदाचित मी हे बोल मांडत असताना तुमच्या मनामध्ये असे विचार येत असतील. हो मी त्यांनाही हे सांगेल, मी सांगेल असं म्हणणार नाही. खर तर संत तुकारामांचे हे शब्द मी तुम्हाला सांगत आहे की त्यांनी पण प्रसन्न मनाचाच विचार केला पाहिजे. कारण एक लक्षामध्ये घ्या, आपले हातातून सुटले त्याचा विचार करायचा की हातात आहे त्याचा विचार करायचा. हातातून सुटलेले आहोत म्हणून त्याचा आक्रोश जर करत राहिलो तर हातात आहे त्यांचा विचार कुणी करायचा. आणि म्हणून अशा वेळेस आपलं मन प्रसन्न, आपलं मन भक्कम करून त्याला सामोरं जर गेलो तर आपल्या हातात आहे त्यांना उभं करण्याचा प्रयत्न आपण निश्चित करू याची जाणीव आपल्याला ह्या ठिकाणी संत करून देतात. कारण हे लक्षामध्ये घ्या, साधुनी वचनाग खाती तोळा तोळा, साधुनी वचनाग खाती तोळा तोळा आणि कांते डोळा न पाहावे, साधुनी वचनाग खाती तोळा तोळा आणि कांते डोळा न पाहावे, साधुनी भुजंग धरतील हाती, साधुनी भुजंग धरतील हाती आणि के कापती देखोनी या, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका. म्हणून कोविड-19 हे जे संकट आहे ते संकट असाध्य आहे असं नाहीये, जर मनामध्ये आणलं प्रयत्न केला तर आपण हे सगळंच प्राप्त करू शकतो. वच्छनाथ नावाची भयंकर विषारी अशी जी वनस्पती आहे जिला वचनाग असं म्हटलं जात, ही वनस्पती विषारी जरी असली तरी काही आजारांवरती उपायकारक आहे आणि म्हणून आयुर्वेदामध्ये तिचा औषध म्हणून उपयोग केला जातो. एखादा साधू जेव्हा आपल्या समोर ते तोळा तोळा खायला लागतो तेव्हा आपल्याला भीती वाटते, परंतु शरीरावर परिणाम करण्यापेक्षा आधीच या लोकांच्या ह्या संतांच्या मनावर त्यांच्या आत्मशक्तीवर एवढा परिणाम झालेला असतो की त्यांना हे विषही अगदी अमृतच वाटायला लागतं. आणि असे अनुभव जे आहे ते अनेक संतांनी आपल्याला करून दिलेले आहे. तशाच प्रकारे सहज जर शक्य असेल आणि अभ्यासाने तेव्हा काही लोक प्रयत्नाने भुजंग हातामध्ये धरतात, आपण त्यांना घाबरतो, परंतु त्यांनी अभ्यासपूर्वक तो प्रयत्न केलेला असतो म्हणून त्यांना ते सहज शक्य असत. आता ह्या ठिकाणी ह्या विचारधनाचा किंवा असाध्य ते सध्या साध्य करिता साय असं कोविड-19 काळामध्ये विचार जर केला तरी तुम्हा शिक्षकांपुढे आणि तुम्हा सगळ्या श्रोत्यांपुढे जसा गोंधळ आहे ना तसाच तुमच्या आमच्या सगळ्या ह्या बालकांपुढे सुद्धा खूप मोठा गोंधळ आहे. काय करायचं, आज परीक्षा होणार आहे म्हणता म्हणता परीक्षा रद्द, उद्या परत अजून काय, 11वीमध्ये प्रवेश कसा, कुठे प्रवेश घ्यायचा, काय 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 आणि काय, छोट्याशा त्या बालवयामध्ये काय काय गोंधळ माजलेला असेल विचार करा. परंतु तो आत्मविश्वास आणि ती आत्मशक्ती आपण ह्या संतांच्या विचाराने त्यांच्या मनामध्ये जर निर्माण केली तर ते सहज ह्या सगळ्या संघर्षाला आणि सगळ्या विचारांना अगदी निर्भीडपणे आणि निर्भयपणे सामोरे जाऊ शकतात. दुष्काळाने प्रपंचाची वाताहात झाली याचा संत तुकारामांच्या मनावर परिणाम झालाच, झाला नाही असं होणारच नाही, संकट असतं त्याचा मनावर परिणाम होतोच, परंतु त्याही याच्यामध्ये ते प्रसन्न ठेवायचं हेही ते सांगतात. परंतु मनावर परिणाम झाला तो असा झाला की जगाच्या नश्वरतेची आणि जीवितांच्या क्षणभंगुरतेची त्यांना साक्ष पटली आणि म्हणूनच ते म्हणतात
की सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे। सुखाचा विचार जर केला तर ते अगदी जवा एवढंसाही नाजूक आहे, नाही प्राप्त होणार, पण दुःख म्हटलं तर पर्वता एवढे। ते एवढं असणारच आहे तर मान्य करून पर्वत चढण्याची तयारी करायची की पायथ्याला उभं राहून फक्त त्याच्याकडे पाहत राहायचं? दुःख पर्वता एवढं असणारच आहे। किंबहुना संतांनी हेच सांगितलेलं आहे की ते पर्वता एवढं असणारं दुःख जे आहे त्याला पादाक्रांत करूनच आपल्याला पुढे जायचं आहे। पार करता येईल का याची चिंता करण्यापेक्षा आपण चढायला तर सुरुवात करूया, कारण प्रयत्नवादाचे अखंड यज्ञ अनेक आपल्या संतांनी अनेक महात्म्यांनी सतत आपल्यासाठी तेवत ठेवलेले आहे। मंडळी मगाशी सरांनी सांगितलं की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, नव्हे नव्हे भारत हा अखंड हा या परमेश्वरांनी संतांनी महात्म्यांनी भरून राहिलेला आहे। कुठलाही कोपरा असा नाहीये का तिथं यांचे पदस्पर्श झालेले नाहीत आणि ती भूमी पवित्र नाही। त्या मातीचा प्रत्येक कण यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला आहे आणि त्यामुळं घाबरून न जाता ह्या संकटांना आपण सामोरं गेलं पाहिजे। आणि हे करत असताना काय केलं पाहिजे? शक्ती तर प्राप्त करणं गरजेचं आहे, परंतु फक्त शक्ती असून उपयोग नाही तर शक्तीला भक्तीची जोड द्यावी लागणार आहे, आणि फक्त भक्ती असून उपयोग नाही तर शक्ती भक्ती आणि या दोन्हीला ज्ञानाची जोड द्यावी लागणार आहे। मग भक्ती करत असताना मन प्रसन्न करण्यासाठी भक्ती करायची जर असेल तर कसा असावा भक्त? भक्त कसा असावा हे संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, भक्ती कशी करावी हे संत नामदेवांनी सांगितलं, भक्तीने काय प्राप्त होतं हे संत एकनाथांनी सांगितलं, तर परमेश्वराचा आवडता भक्त होण्यासाठी संत तुकाराम म्हणतात, हे परमेश्वरा मला जर तुझं आवडतं करून घ्यायचं असेल ना तर ते आवडतं करून घेण्याचं कामही तूच कर। अशा प्रकारचा हट्ट आणि अशा प्रकारचा आग्रह परमेश्वराकडे प्राप्त करण्याची किंवा मागणी करण्याचा हक्क संत तुकारामांनी तो प्राप्त केलेला होता, तो अधिकार प्राप्त केलेला होता। आणि म्हणून म्हणतात संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं, कसा असावा भक्त जे या सर्वांगाभूषण माझी सेवा। मग सर्वांगभूषण माझी सेवा असं जर असेल तर सगळे षडरिपू नाहीसे झाले पाहिजे, आणि सगळे षडरिपू नाहीसे जर होवे असे वाटत असेल तर परमेश्वराची मदत असल्याखेरीज होणार नाही। माझ्या सर्व इंद्रियांनी तुझी सेवा व्हावी असं जर वाटत असेल नाही परमेश्वरा, तेव्हा संत तुकाराम म्हणतात, पापाची वासना नको दाऊ डोळा। म्हणजे माझ्या नजरेसमोर फक्त तुला आणि तुलाच पाहावं असं जर वाटत असेल, माझ्या दृष्टीने फक्त तुला आणि तुलाच पाहावं असं जर वाटत असेल ना तर पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहूनही आंधळा बराच नाही। माझ्या डोळ्यापुढे पाप येण्यापेक्षा तू मला आंधळं करून टाकलं ना तरी चालेल। माझ्या कानाने तुझं श्रवण व्हावं असं जर वाटत असेल ना तर निंदेचे श्रवण नको माझे काने, बधिर करुणी ठेवी देवा। अशी ही निंदा माझ्या कानावरच नको, परंतु ती येणारच, मग त्यापेक्षा तू असं कर ना, मला बधिरच करून ठेव। अपवित्र वाणी नको माझ्या मुखात, माझ्या वाणीमधून सतत तुझंच नामस्मरण असावं, कारण नामच सगळं तारतं, परमेश्वराच्या नामस्मरणानेच सगळ्या गोष्टी प्राप्त होतात। इथे संतांनी कोणत्या परमेश्वराचं नामस्मरण करावं असं अजिबातही उल्लेख केलेला नाही। तुम्हाला जो परमेश्वर जो देवप्रिय असेल, मग तो तुमच्या धर्माचा असो, तुमच्या मनातला असो, कुठलाही असो, त्याचं नामस्मरण करा। ही कृतज्ञता आहे फक्त, कारण मुळातच तो कुठल्याही बंधनात अडकलेला नाही, मुळातच तो कुठल्याही शब्दात अडकलेला नाही, मुळातच तो कुठल्याही आकारात अडकलेला नाही। ह्या बंधनात, ह्या शब्दात, ह्या आकारात अडकून ठेवण्याचं काम तुम्ही आम्ही केलेलं आहे। ते पण केलं तर ते आपल्या भक्तियुक्त अंतकरणाने केलं, संतांनीही ते केलं। आणि म्हणून संतच म्हणतात की हे परमेश्वरा, माझ्या वाणीमध्ये फक्त तुझंच नामस्मरण व्हावं असं तुला वाटत असेल ना तर माझ्या वाणीमधून अपवित्र असा शब्द तू येऊच देऊ नये। आणि तसं जर होत असेल ना, जर नसेल ना शक्य, तर त्याहूनही मुका बराच नाही। नको मज कधी परश्री संगती, जनातून माती उठता भले। आणि म्हणून या ठिकाणी संतांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना, सगळं प्राप्त करत असताना सगळा हवाला परमेश्वरावर ठेवला, आणि त्यांनी परमेश्वरावर ठेवला, म्हणून आजचा हा हवाला आपण त्यांच्यावर ठेवतो। सर्व इंद्रियांनी परमेश्वराची सेवा करावी यासाठी इंद्रिय कशी हवी, किती खोल अर्थ भरलेला आहे पहा।
आज आपण पाहतो की समाजामध्ये एखादी गोष्ट मला प्राप्त झाली की आपण नाराज होत असतो, पण मला वाटतं इथं संत तुकारामांनी आपल्याला जाणीव करून दिलेली आहे काही पंच इंद्रियांची जी क्रिया आहे, ज्या गोष्टी आहे किंवा दृश्य स्वरूप असो, त्यांचं कार्य जरी त्यांच्याकडून होत असतं तरी परमेश्वराच्या भक्तीसाठी याही पलीकडे आपण जाऊ शकतो. आणि म्हणूनच या संतांनी हे विचारधर आपल्यासाठी अमोघ अशा प्रकारचं पेरून ठेवलेलं आहे. संतांचे आचार, संतांचे विचार या वर्तमान स्थितीमध्ये अधिक अधिक अशा प्रकारचे प्रेरक ठरतात. संत तुकारामांचे एकंदरीत 4000 जास्त अभंग आहेत. त्यांचा प्रत्येक बोल, प्रत्येक अभंग आपल्याला जगायला शिकवत असतो. आता या अभंगामधलेच काही अभंग ते विचारधर तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. एकच म्हणे की नामस्मरणाचा हा महिमा संतांनी आपल्याला सांगितला, परंतु तो नामस्मरणाचा महिमा सांगत असताना त्यांनी कुठं मंदिरं वगैरे उभी करायला मुळीच सांगितले नाही. मंदिरं वगैरे उभी करण्याचा हा आत्ता हा सापला आहे. आता या काळामध्ये अनेक जण म्हणतात की धावला का देव तुमच्यासाठी, त्यांच्यासाठी मंदिरं उभी केली. हो, तुमचा अट्टहास होता, हा परमेश्वराचा अट्टहास नाही. मंदिरं उभी करून तुम्ही त्यांना बांधून टाकलं अवघ्या विश्वामध्ये, अवघ्या चराचरामध्ये, आणि तुम्हा आम्हा प्रत्येकामध्ये सामावलेला आहे तो आम्हाला कळला नाही, त्याचा दोष आपण त्यांच्याकडे देऊ शकत नाही. आणि म्हणून संत तुकाराम म्हणतात की जे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. इथे कुठल्या कोपऱ्यात आणि कुठल्या मंदिरामध्ये आणि किती ते सोन्याने मढवलेलं आहे का चांदीने मढवलेलं आहे हे महत्वाचं नाहीये. तो अखंड चराचरामध्ये भरलेला आहे याची जाणीव त्यांनी करून दिली. आणि म्हणूनच निसर्गाकडे जाण्याचा संदेश संतांनी आपल्या अभंगामधून दिलेला आहे की जो संत तुकारामांनी करून दिला, एकांतामध्ये वास करायचा असेल, एकांतामध्ये राहायचं असेल आणि आपल्या स्वतःशी संवाद साधायचा असेल. खरं तर आज आपण या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आज सगळ्यांशी संवाद साधतो, परंतु स्वतःशी कधी संवाद साधला आहे का? आपल्या स्वतःच्या मनाशी कधी संवाद साधलेला आहे? पवित्र कुळ जसं असावं तशी पवित्र वाणी असावी, पवित्र मन असावं. खरं तर माझं मन पवित्र नाही म्हणून आजपर्यंत कुणी रडलेला मी पाहिलेलं नाही संतांव्यतिरिक्त. संत मीराबाईंनी असुवर्ण जल सिंच सिंच प्रेम विले बोई असं म्हटलेलं आहे. कारण आज कुठल्याही कारखान्यामध्ये मनाला धुण्यासाठी साबण तयार झालेला नाहीये, आणि म्हणून ह्या मनाला धुण्यासाठी पाणी पवित्र करण्यासाठी अखंड नामस्मरण हेच या ठिकाणी संतांनी आपल्याला सांगितलं आहे. आत्मशक्ती प्राप्त करायची असेल, संकटांवर माप करायची असेल, संकटांना सामोरं जायचं असेल, तर नामस्मरणाचा हा महिमा संतांनी ठाई ठाई आपल्याला सांगितला आहे. यासाठी सुखे येतो घरा नारायण, ठाईच बैसुनी करा एक चित्त, अवडी अनंत नारायण, अवडी अनंत आळवावा. याच्यासाठी कुठं वनातही जायची गरज नाही आणि याच्यासाठी कुठल्या मंदिरातही जायची गरज नाही. एकांतामध्ये अखंडपणे नव्हे प्रत्येक क्षण तो जगला पाहिजे. निसर्गाकडे धाव घेण्याची जाणीव किंवा निसर्गाकडे जाण्याची ही हा संदेश आपल्याला संतांनी का दिलेला आहे तुम्ही पहा. आता व्हॉट्सअपवर एक स्टेटस फिरत होत, सूर्यफुलाची थेरप, निसर्गामधला प्रत्येक घटक आपल्याला शिकवत. सूर्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असेल की सूर्य उगवेपासून तर मावळेपर्यंत जसजसं त्याचं मार्गक्रमण चालू असतं तसतसं ह्या फुलांचं मार्गक्रमण चालू असतं. आता मग सूर्य उगवेपासून तर अस्ताला जाईपर्यंत त्याचं मार्गक्रमण तशा प्रकारे यांचं जर होत असेल, तर जेव्हा अंधार पडतो किंवा आकाश भरून येतं त्यावेळेस काय होतं? एक चमत्कार अशा प्रकारचा आहे की असं म्हणतात की ही सूर्यफुलं एकमेकाकडे तोंड करून उभी राहतात आणि एकमेकाची ऊर्जा एकमेकाला देतात. बघा, निसर्गातले हे पंच इंद्रियांनी युक्त जरी नसले तरी आपला संदेश ते आपल्याला देत असतात की जेव्हा अशा प्रकारची संकट जेव्हा येतात, संकटांची आभाळ भरून येतात, तेव्हा या संकटाच्या वेळेस सगळ्यांनी एकमेका समोर ठाकलं पाहिजेच, म्हणजेच मदतीला उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून संत आपल्याला निसर्गाकडे जायला सांगतात. निसर्गातला प्रत्येक घटक तुम्हाला संदेश देणार आहे की ज्यावेळेस गुरु आणि शिष्य एकत्र येतील तेव्हा हा निसर्ग गुरु आणि शिष्य आपण
हा संदेश ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. म्हणून जाता जाता संत तुकारामांच्याच शब्दामध्ये मी असं म्हणे, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नास आयुष्याचा, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध, करून या मन एकविध. धन्यवाद. आंतरजाल उपक्रम समितीने या आभासी पटलावर आणि ह्या मंचावर तुम्हा सगळ्या रसिक श्रोत्यांपुढे मला व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परी न्यूनते पुरते अधिकते सरते, पूर्ण घ्यावे तुमते विनवितो असी. जे काही कमी पडलं असेल ते ह्या बोबड्या बोलातून आलेले पूर्ण करून घ्यावे, आणि जास्त झालं असेल तर आपल्याजवळ ठेवावं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खरोखर समता वर्तावी अहंता खंडावी आपल्या वाणीला तिथपासून केलेली आपण सुरुवात, तिथपासून अनेक अभंगाचे दाखले देत त्याचबरोबर संत तुकाराम बरोबर ज्ञानेश्वर माऊली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत नामदेव महाराज, एकनाथ महाराज यांचे हे अनेक दाखले देत, ज्ञानेश्वरीचे दाखले देत आपण अतिशय सुंदर मार्मिक या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. आणि शेवटी संतांनी सांगितलेला संदेश जे निसर्गाकडे जायला सांगितलेला आहे, संकटावर मात करण्यासाठी नामस्मरण करायला सांगितलेलं आहे, मी फक्त एका वाक्यामध्ये एवढंच म्हणू शकेल. संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्येच सांगायचं जर झालं, धन्य दिवस आज झाला सोनियाचा, धन्य दिवस आज झाला सोनियाचा, पिकली हे वाचा रामनामे, पिकली हे वाचा रामनामे. धन्यवाद मॅडम. आपण मांडलेले विचार म्हणजेच प्रत्येक हृदयाला मारलेली हाक आहे, आणि ती मनामनात निश्चितच पोहोचलेली आहे असं मला निश्चित वाटतं. पुनश्च आपणास धन्यवाद. यानंतर आजच्या या व्याख्यानमालेसाठी आपणाला, आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय कविवर्य तथा अभ्यासगट सदस्य आदरणीय मोहनजी शिरसाट सर यांचे विचार म्हणजे एका अर्थाने खरं सांगायचे म्हणजे अनंत फंदीसारखे एक अनमोल असे उपदेशच असतात, संदेशच असतात. आणि हे उपदेश, हे संदेश आणि त्यांची ही वाणी ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी वाट पाहत आहोत, आतुर झालेलो आहोत. आणि म्हणून मोहनजी सरसार सर यांना मी विनंती करतो की कृपया आपण आपल्या विचारवाणीने आम्हाला उपकृत करावे, ही विनंती मोहनजी शिरसाट सर. सर्वांना सर्वप्रथम सप्रेम नमस्कार. महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाच्या वतीने ही आयोजित ज्ञान वर्धन करणारी व्याख्यानमाला ही खर तर संपूर्ण महाराष्ट्राला, मराठी माणसाला आणि संत परंपरेला आणि मराठी मातेलाही अभिमानाची बाब आहे, आणि सर्व शिक्षक बांधवांसाठी ती अभिनंदनीय गोष्ट आहे. कारण महाराष्ट्रातला मराठी शिक्षक हा नुसतं अध्यापनाचंच काम करत नाही तर समाज सुधारणेकडे त्याचे कसोशीचे प्रयत्न सुरू असतात विविध स्तरांवर. विपरीत परिस्थितीतही मराठीचा शिक्षक नुसता स्वस्थ बसून घरी राहत नाही तर तो अस्वस्थ समाजाला किंवा अस्वस्थ परिस्थितीला सामोरे जाताना समाजाचं स्वास्थ्य कसं चांगलं राहील असा सतत विचार करत असतो, याची परिणती या व्याख्यानमालेतून आपल्याला दिसून येत आहे. म्हणून मी ही संकल्पना सुचलेले आमचे मित्र सगळे मराठी शिक्षक सगळे मित्र या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि या निमित्ताने आयोजित जी व्याख्यान आहेत विविध विषयांवरची, आजचं व्याख्यान आमच्या सन्मित्र डॉक्टर नंदा भोर यांनी जो विषय निवडला तो अतिशय समर्पक विषय होता. आजच्या विपरीत आणि विपन्नावासाठी
काळामध्ये संतांचे विचार विशेषतः जगद्गुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे विचार आजच्या विपन्न अवस्थेतूनही आपल्याला बाहेर काढू शकतात असा विचार त्यांनी मांडलेला आहे। आणि खर तर जगद्गुरु संत तुकाराम यांचे विचार वर्तमानालाच नाही तर भूतकाळा आणि भविष्यकाळ अशा सर्व काळ संत तुकाराम चिरंजीव आहे चिरंतन आहे आणि त्यांचे शाश्वत विचार ते कालबाह्य होणारे नाही। कारण आपण बघतो की कथा पुराण कथा काही नीती कथा त्या कालबाह्य होतात पण संत तुकारामांचे अभंग त्यांचे विचार त्यांचे कार्य हे कधीही चिरंतन राहणारे आहेत चिरंजीव राहणारे आहेत। ते आपल्या सगळ्या विश्वाला चेतना देणारे कारण संत तुकाराम हा बंडखोर कवी आणि विद्रोही कवी आभार मानतो की त्यांनी मला माझ्यासारख्या लहान कवीला या निमित्ताने अध्यक्ष केलं या सत्रात। आणि संत तुकाराम याला मी मराठी कवितेतला एक मूलभूत कवी मराठी मातीतला मूळ कवी मानतो आणि त्यांचे विचार समाजाला अखिल विश्वाला ती खरंच उपकारक आहे आजही आणि पुढेही राहतील। दीपू चित्रे कवी दीपू चित्रे यांनी संत तुकारामाला इंग्रजीमध्ये आणलं असे अनेक आमचे मित्र हिंदी मित्र आहेत की त्याने बऱ्याचदा हिंदी भाषणातून मराठी माती म्हटलं की संत तुकारामांची आठवण करून देतात। म्हणजे संत तुकाराम आज अखंड विश्वाला त्यांच्या साहित्याने कवेत घेतलेला आहे भुरळ पाडलेली आहे त्यांच्या विचारांची त्यांच्या अभंगांची तर खरोखर चांगला विषय मांडला। मी तर असं म्हणतो की आपला शिक्षक हा ज्ञानवंत तर आहेच पण ज्ञान संवर्धक आहे आणि ज्ञान संक्रमण पण करण्याचा प्रयत्न आपण आपल्या परीने करत असतो। आणि ही सगळी आपली टीम मी तर म्हणतो या काळातली अतिशय जबरदस्त मराठी शिक्षकांची टीम किंवा माध्यमिक शिक्षकांची टीम झालेली आहे आणि मराठी मातीतल्या सगळ्या कानाकोपऱ्यातून इथे सहभागी होतात। आणि ही चेतना घेऊन आम्ही समाजात वावरत असतो म्हणून नंदा भोर मॅडमने काही समर्पक उदाहरणं दिलेली आहेत आणि ती समर्पक उदाहरणं आजच्या काळाला लागू आहेत। त्यामुळे संत तुकारामांचा जे बंडखोरपणा आहे विद्रोहीपणा तो खूप भावलेला आहे आणि जो कोणी कवी असतो तो मुळातच बंडखोर असतो विद्रोहीच असतो। कवी हा सत्तेला शरण कधीच गेलेला नसतो किंवा वेळेलाही शरण कधी गेलेला नसतो सत्ता आणि विपरीत वेळ यावर मात करून पुढे जाणारा जो असतो अशी दिशा देणारा जो असतो तो कवी असतो। म्हणून संत तुकाराम हे फार ग्रेट पोएट आहेत आणि त्यांचा विचार आजच्या काळाला खूप समर्पक रीत्या आपण पुढे नेणारा जो विचार आहे। कारण संत तुकारामांनी असं म्हटलं की तुका म्हणे सत्य पाळावे वचन अन्यथा आपण काय करू नये। म्हणजे सत्य संत तुकारामांनी सत्याची बाजू जी घेतलेली आहे आणि तीच बाजू मग नंतर क्रांतीज्योती महात्मा फुलेंनी घेतली तीच बाजू नंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि तो विचार मी तर म्हणतो की भारत महाराष्ट्रातली जी काही सगळी मोठी माणसं होती यांनी सर्व मूलभूत पाया म्हणून त्यांच्या विचारात संत तुकारामाला गुरु धरलेला आहे। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेच्या वेळेला सुद्धा या संतांचे विचार संत तुकारामांचे विचार त्यांच्या मनामध्ये जो विद्रोहीपणाचा पाणा होता तो होता। ही एक नवीन गोष्ट मी आपल्यासाठी सांगू इच्छितो। मी काही नवीन कोणतीच गोष्ट सांगत नाही ती आहे ती फक्त त्याला उजाळा देतो। कारण संत तुकाराम यांनी नंदा भोर मॅडमने खूप छान सांगितलं की तुकारामांनी कुठली मंदिर उभारायला सांगितली नाही माणूसपणाची मंदिर उभारा माणसाला माणसाप्रमाणे आपण वागणूक दिली पाहिजे आणि सगळी चराचर सृष्टी ही गुण्या गोविंदांना आणली पाहिजे
हाच विचार या संतांच्या अभंगातून आपल्याला दिसून येतो आणि हा विचार सुद्धा बंडखोर विचार आहे. कारण सनातन्यांनी जी काही समाज स्थिती त्यावेळेला बिघडून टाकली होती, जाती व्यवस्था म्हणा धर्मव्यवस्था म्हणा, ही भेद नीतीकडे अधिक वाटचाल करत होती. समाजामध्ये भेद खूप वाढले होते, दरी समाजात खूप वाढली होती बरे, आणि मुघलांचं आक्रमण झालं होतं. अशा वेळेला तुकारामांनी या समाजाला तारण्याचं काम केलं, पुढे नेण्याचं काम केलं. आणि तो एक बंडखोरच कवी होता. म्हणून संत तुकारामांनी सुद्धा असं म्हटलंय, कथा करिता देवाची अंतरी आशा बहु लोभाची, तुका म्हणे तोची वेडा त्याचे हांगणी थोबाळ फोडा. जो नुसतं देवाचं मंदिर पाडून बांधून स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत असेल, स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला त्याचा थोबाड फोडा. इतका सुंदर विचार त्यावेळेला संत तुकारामांनी मांडलेला आहे. आणि ही बंडखोर वृत्ती तुकारामांमध्ये होती आणि तीच गोष्ट आपल्याला आजच्या काळामध्ये आपल्याला अनुसरावी लागेल. म्हणून आजचा विषय खूप समर्पक आहे. मला असं वाटते वेळ कमी असल्यामुळे सन्माननीय नंदा थोर मॅडम यांना तेवढा वेळ मिळाला असता तर अधिक त्याची उकल झाली असती. पण आपल्यालाही ते काळाच्या मर्यादा असतात आणि तुकारामांचे जे विचार आहेत ते आपण कितीही वेळ आपण सांगितले तरी ते आपल्याला त्याचा परिपूर्णता वेध घेता येत नाही, की आपण मर्यादा समजू शकतो. अध्यक्ष भाषण या ठिकाणी मी जास्त लांबू इच्छित नाही आणि माझ्यासारख्या कवीला आपण इथे सन्मान दिला आणि एका स्त्रीला ज्या सन्मित्र नंदा भोर मॅडमला संत तुकारामांचे विचार इथे ऐकण्याची संधी दिली, ही एक आपल्या मराठी शिक्षकांच्या संघासाठी, महाराष्ट्र मराठी अध्यापक संघासाठी ही एक अभिनंदनीय गोष्ट आहे. म्हणून मी या टीमचं, की ज्या टीममध्ये आमचे धनराज शेवाळे सर आहेत, मित्र सुंबे सर आहेत, किंवा आमचा घेवारे कवी घेवारे आहेत, बाळू घेवारे, किंवा पडोळे सर आहेत, सुषमा मानेकर आहेत, तर ह्या सगळी मंडळी, सगळीच मित्रमंडळी आहे, यांनी ही जी सगळी मालिका आयोजित केली, मी सगळ्यांच्या सोबत आहे आणि आपण सगळे हातात हात घेऊ आणि असाच ज्ञान रथ पुढे नेऊया अशी मी ग्वाही देतो आपल्या सगळ्यांच्या वतीने. आणि सगळ्यांच्या ऋणात राहू इच्छितो, सगळ्यांच्या सोबत राहू इच्छितो. सगळ्यांना यानंतरही अशा पद्धतीने विविध उपक्रमामध्ये उपक्रम घेण्याची ऊर्जा सगळ्यांना मिळो विविध स्तरांवर अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि माझे दोन शब्द अध्यक्ष समारोप या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद शिरसा सर. आपण जाता जाता होईना आपल्या अध्यक्षीय मनोगतातून संत तुकाराम महाराजांचे विचार थोडक्यात का होईना परंतु मौलिक अलौकिक असे विचार मांडले, की जे विचार अस्वस्थ समाजाला स्वस्थ बनवण्यासाठी किती उपयुक्त आहेत. आजही संत तुकाराम महाराजांचे विचार वर्तमानातच नव्हे तर भूतकाळात आणि भविष्यकाळातही किती शाश्वत आहेत. आणि विद्रोही कवी बंडखोर कवी कधी सत्तेला आणि वेळेला शरण जात नाहीत, खरोखर हे विचार सुद्धा आज या वर्तमानाला धरून आहेत. आपले पुनश्च खूप खूप धन्यवाद. यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. वेळेचं बंधन पाहून थोडक्यात आपण हा कार्यक्रम आटोपता घेत आहोत. मी विनंती करतो की माझे परमसही मित्र माननीय अतुलजी पडोळे सर यांना विनंती करतो की कृपया आपण मान्यवरांचे आणि उपस्थित सर्व गुरुजनांचे आपण ऋण व्यक्त करावे. सन्माननीय पडोळे सर. धन्यवाद सर मला ही संधी दिली. महाराष्ट्र मराठी अध्यापक आंतरजाल उपक्रम समिती अंतर्गत ही व्याख्यान माला चालू आहे आणि हे आजचं तिसरं पुष्प जगद्गुरु संत तुकाराम यांचे विचारधन वर्तमानाला प्रेरक या विषयाला घेऊन आजच्या ज्या व्याख्याता आहे माननीय डॉक्टर नंदा भोर मॅम खरंच यांनी म्हणजे बोलायला शब्द कमी पडतील या पद्धतीनं आजच्या काळाशी संत
तुकाराम महाराजांचे विचार जे आहेत ते कसे प्रेरक आहे हे आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बोलण्यातून आपल्याला एकच जाणवलं, सत्य आणि असत्याचा शोध घेणाऱ्यांनी आपल्या मनाचा कौल मानावा. जे तुकाराम महाराजांचं विचार आहेत ते आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचण्याचा प्रयत्न केला. खरंच आजच्या ज्या व्याख्यात आहे यांचे मी अतुल पडोळे आणि महाराष्ट्र मराठी अध्यापक आंतरजाल उपक्रम समितीद्वारा आयोजित व्याख्यानमालेत हे तिसरं पुष्प गुंफलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो. एवढंच नाही, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कविवर्य माननीय श्री मोहन सिरसाट सर यांनीही मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलं आणि या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून त्यांनी आमचं हे निमंत्रण स्वीकारलं. मी त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. एवढंच नाही तर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे गुंजाळ सर असतील, त्यानंतर देशपांडे मॅडम असतील, आमचे मार्गदर्शक सुंबे सर, घेवारे सर, शेवाळे सर किंवा आडमुठे मॅडम, या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. एवढंच नाही तर आमच्या मानेकर मॅडम यांचंही मोलाचं मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला लाभते, त्यांचंही मी या ठिकाणी या महाराष्ट्र मराठी अध्यापक आंतरजाल उपक्रम समितीद्वारा आभार व्यक्त करतो. एवढंच नाही तर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व महाराष्ट्रातील मान्यगण यांचेही मी या ठिकाणी या व्याख्यानमालेत आभार व्यक्त करतो.